एकंदरीत परिस्थिती बघता जो काही पेसा कायदा झाला आणि त्याच्यावरती भारत सरकारने जे प्लॅनिंग कमिशन बसवलं त्यांच्या म्हणण्यानुसार की आतापर्यंत अनुसूचित क्षेत्र हा दुर्लक्षित राहिलेला भाग आहे आणि एकंदरीत लोकसंख्येची वाढ बघता त्यांनी एक टीएसपी एरियाचे वेगवेगळे जिल्हे करण्याच्या वेळेस स्वायत्त आदिवासी जिल्हे करण्याच्या वेळेस असे निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानेच आपण आदिवासीचा परिषद मार्फत ही मागणी केलेली होती. त्या संपर्कात प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष नरेंद्र जाधव आहेत त्यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान आणि पत्रव्यवहारांनी मी त्यांना सांगितलं की ठाणे जिल्ह्याचं विभाजन पण ऐरणीवर आहे, त्याचंही विभाजन होत असताना टीएसपी एरियाचा एक वेगळा जिल्हा झाला पाहिजे आणि समस्त देशामध्ये ही परिस्थिती असताना त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. राज्य सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही. प्रत्यक्ष राष्ट्रपतींच्या भेटीमध्ये काका थोदडे या आदिवासी एकता परिषदेचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी सांगितलेलं की अशी तरतूद आहे आपल्या संविधानामध्ये आणि त्यानुसार हे सरकार वागले जात नाही. आम्ही तर निर्देश करतोय परंतु राज्य सरकार त्याच्याकडे अंमलबजावणी करत नाही, ते त्यांची चूक आहे हे असं प्रत्यक्ष सांगून दिलेलं आहे आणि हेच प्रश्न संपूर्ण देशामध्ये आहेत. त्यासाठी आदिवासी एकता परिषद पूर्ण नॅशनल लेवलवरती येणाऱ्या काळात जे काही आमचे असं म्हणणं नाही की आम्हाला वेगळं असं राज्य हवं अशा घटना हव्यात, परंतु एकंदर सृष्टीचा विचार करता हा सजीव सृष्टी जगली पाहिजे, आदिवासीचं कल्चर पाहिजे, जमीन संरक्षित राहिली पाहिजे, जे काही सगळं दूषित वातावरण निर्माण झाले कुठेतरी थांबलं पाहिजे. हा अनुषंगाने एक आदिवासी स्वायत्त असे एक जिल्हे निर्माण झाले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की आदिवासी आजपर्यंत कसा जगत आला आहे आणि ही निसर्ग संवर्धन कसे करत आहे. ह्यासाठी म्हणून आमची अशी मागणी आहे की एक आदिवासी बहुल असे वेगळे जिल्हे निर्माण करावेत आणि ती कायदेशीर मांग आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात मोठं एक आदिवासी एकता परिषद मार्फत संपूर्ण देशभरातून एक भूमी आंदोलन उभं राहणार आहे जेणेकरून ही सृष्टी सजीव सृष्टी वाचली पाहिजे. तर येणाऱ्या थोड्याच महिन्यामध्ये हे आपल्या समोर येणार आहे. तर समस्त देशातल्या आणि देशातल्या हा सगळ्या आदिवासी बरोबर गैर आदिवासी लोकांना हे आव्हान आहे की आम्हाला प्रकृती सृष्टी वाचवली पाहिजे. त्यासाठी ह्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं.